तर भाई वैद्य यांच्या निधनानंतर पुणा हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली आहे. यावेळी भाई वैद्य यांचं अखेरचं दर्शन घेतल्यानंतर दिग्गजांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ऐकूयात. भाई वैद्यांच्या निधनाने आमचा एक बालमित्र तर गमावलेलाच आहे, परंतु लोकशाही समाजवादीचा वेळीचा एक सत्याग्रही मार्गदर्शक, उत्कृष्ट संघटक आणि नेता आज गमावला आहे. की भाईंच्या जाण्याची पोकळी भरून निघणं शक्य नाही, लास्ट ऑफ द रोमन्स असं वर्णन त्यांचं समाजवादाच्या या संपूर्ण वाटचालीतलं करता येईल. पण भाईंनी आपल्याला जातीयवाद, जमातवाद, विषमता, भांडवलशाही या सर्वांच्या विरोधी लढण्यासाठी एवढं वैचारिक इंधन दिलेलं आहे की जरी आज हे धगधगतं अग्निकुंड शारीरिकदृष्ट्या शमलं असलं तरी त्यांचा विचार धगधगता घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे त्यांच्या विचारावर चालून हे परिवर्तन घडण्यासाठी प्रयत्न करू. भाईंच्या एकूण इच्छाशक्ती आणि जिद्द ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. गरिबातल्या गरीब माणसासाठी काम करत राहणं हीच करी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल. मी माझ्या वतीनं, माझ्या मित्रांच्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मला असं वाटतं की अशा माणसांच्या जाण्याने जे नुकसान होतं ते नाही भरवून निघत हे खरं असलं तरी आज शेकडो हजारो कार्यकर्त्यांच्या मधून त्यांनी जे पेरलेलं आहे ना ते विचारांचं, श्रमांचं, निष्ठेचं, त्यागाचं, निस्पृहतेचं बळ हेच खरं म्हणजे त्यांच्या कामाला पुढे जाऊन घेऊन जाणारं आहे असं मला वाटतं. तेव्हा तीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.